नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य हे काव्य आज आपण अभ्यासणार आहोत. या काव्याचे लेखक आहेत कवी मोरोपंत. मोरोपंत यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. त्यांचे पूर्ण नाव मोरोपंत रामचंद्र पराडकर. त्यांचे वडील कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या इथे नोकरीला होते, त्यामुळे आपोआपच यांचेही राहणे पन्हाळगडावर झाले. त्यानंतर त्यांचे वडील रामचंद्र पंत हे बारामतीला आले आणि त्यांना काही भेटण्यासाठी म्हणून कवी मोरोपंतसुद्धा वडिलांकडे बारामतीला गेले आणि तिथेच त्यांचे वास्तव्य झाले आणि वयाच्या 20व्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. अखंड 45 वर्षे लेखन करून जवळजवळ त्यांनी 75,000 काव्यकृतींची रचना केली आहे. मित्रांनो, यापैकी 268 काव्यरचना त्यांच्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये आर्यभारत, श्रीकृष्ण विजय, हरिवंश, मंत्रपारायण, मंत्र रामायण असे अनेक त्यांनी काव्यरचना केलेली आहेत. त्यांनी 108 पारायणंसुद्धा लिहिली आहेत. हं, यामध्ये हनुमान पारायण आहे, सीता पारायण आहे, असे अनेक पारायणं त्यांनी लिहिलेली आहेत. मित्रांनो, त्यांच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते संस्कृत पंडित कवी तर होतेच, परंतु यामध्ये ते मोलाची शिकवण पण त्यांच्या काव्यातून येत होती. त्यांनी महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली आहेत, शास्त्रशुद्ध स्तोत्र लिहिलेली आहेत, आख्याने लिहिलेली आहेत. त्यांच्या भाषेचे एक सौंदर्य असे होते की त्यांच्यामध्ये साजशृंगारलेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर असे ते त्यांच्या काव्यलेखनात करीत असत. यामुळे काय व्हायचं, मराठी भाषा ही चांगली जपली गेली आणि समृद्ध होत गेली. मित्रांनो, केकावली या त्यांचा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या केकावलीमधूनच भरतवाक्य हे काव्य घेतलेले आहे. तर भरतवाक्य हे सुमारे 200 वर्षापूर्वींचे असल्यामुळे या काव्यामध्ये सुद्धा काही मराठी शब्द जुन्या पद्धतीचे आलेले आहेत. आपण सुरुवातीला भरतवाक्य काय म्हणजे पाहूयात. पौराणिक नाटकांच्या वेळी सुरुवातीला श्री गणेशाची स्तुती केली जात होती, नमन केले जायचे, वंदन केले जायचे, त्याला नांदी म्हणत. या नांदीतून काय व्हायचं, लोकांना नामस्मरणाचा जोग केला जायचा, नामस्मरण केले जायचे. तर भरतवाक्य म्हणजे केकावलीच्या ग्रंथाची शेवटची उपसंहारातून जी समाप्ती होते आणि त्यावेळी जे पद्यरचना होते त्यास भरतवाक्य म्हणतात. या भरतवाक्यातून लोकांना संदेश दिला जायचा. मित्रांनो, आपण काव्याला सुरुवात करायच्या आधी आपण केकावली म्हणजे काय हे पाहूयात, कारण केकावलीचा त्यांचं खूप प्रसिद्ध ग्रंथ आहे. कवी मोरोपंतांनी आर्यभारत हे वृत्तामध्ये लिहून त्यांनी एक चमत्कारच केला आहे. आपण आता केकावली म्हणजे काय हे पाहूया. केका म्हणजे मोराचा टाहो, आक्रोश. आणि आवली म्हणजे रांग, ओळ. मित्रांनो, पावसाच्या आगमनापूर्वी मोर आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो आणि त्यावेळी तो आक्रोश करत असतो, टाहो करतो, सतत सतत ओरडत असतो. त्या का तर पावसाची तो वाट पाहत असतो. अशा यामध्ये कवी मोरोपंतांनी मोर या आपल्या नावातला शब्द साम्य घेऊन असा वापर केला आहे, आपल्या नावाचा यथायोग्य त्यांनी वापर केलेला आहे आणि यामध्ये परमेश्वराला ते अशा प्रकारे आळवणी करतात, परमेश्वराकडे आपली मागणी मागतात आणि म्हणून या केकावली ग्रंथाला प्रसिद्धी आहे.